आपल्या लक्षात आलंच असेल की राज्याभिषेकाचा मुहूर्त काढला नव्हता का मला सांगा. आपण विचार करा, मुहूर्त तर काढला असाच पाहिजे, तरीसुद्धा राज्याभिषेक होऊ शकला नाही. दैवगतीने विपरीत अवस्थेमध्ये आपण त्याला कसं सामोरं जातो त्याला पुरुषार्थ म्हणतात, आणि म्हणून श्रीरामचंद्रांना आम्ही पुरुषोत्तम म्हणतो. या श्रीरामाचं चरित्र वाचायचं कशासाठी? रामायण म्हणजे नुसती रामकथा नाही, रामाची साधकावस्था, सिद्धावस्था, त्याचा पराक्रम, त्याची धर्ममूल्य, त्याची नीतिमूल्य या सर्वाकडे लक्ष टाकायचं आहे. त्यावेळची सामाजिक परिस्थिती, त्यावेळेला त्यांनी कसा कसा तिथे वर्तणूक केली, या सगळ्याचा विचार साकल्याने होतो तेव्हा रामायण सिद्ध होतं. रामायणामध्ये यानंतर ज्यावेळेला सीतेचं हरण होतं आणि त्यावेळेला सीता हरणानंतर सीता कुठे गेली हे त्यांना जटायू सांगतो, आणि रावणाच्याकडे श्रीलंकेकडे हा सगळा आता वानरसेनासहित कूच झालेलं रामाचं सैन्य समुद्राच्या तटावशी येऊन पोचतं. समुद्र खवळलेला आहे आणि लंका समोर दिसते, तेव्हा आता ह्याला उल्लंघून लंकेवर स्वारी कशी करायची असा प्रश्न पडलेला असताना लक्षात येतं की विश्वकर्म्याचा पुत्र जो नल हा वानर आपल्या सेनेत आहे, तो इंजिनियर आहे, स्थापत्यशास्त्र प्रमुख आहे, तेव्हा त्याच्या मार्गदर्शनाखाली सेतू उभारला जातो आहे. मोठमोठ्या शिळा आणि ओंडके टाकले जात आहेत आणि 5 दिवसामध्ये रामसेतू उभारला गेलेला आहे. बरं, तेव्हा तो या रामसेतूचं चित्र आपल्यासाठी नासाच्या सॅटेलाइट चित्रामध्ये पण येत आहे. समुद्राखाली आज तो हा रामसेतू तिथे अस्तित्वात आहे. त्याच्याभोवती एक छोटीशी आख्यायिका आहे की ती खार म्हणे वाळूमध्ये लोळत होती आणि समुद्रात उडी टाकत होती. कुठल्या कार्यासाठी, मी मगाशी आपल्याला म्हटलं की आख्यायिका फार महत्त्वाच्या नसतात, त्यातला भाव महत्त्वाचा आहे. कोणत्या कार्यासाठी आणि कशासाठी आपण आपला खारीचा वाटा देतोय हे फार महत्त्वाचं असतं. त्यावेळचं जे गाणं केलेलं आहे ते सेतू बांधा रे सागरी असं आहे. आपण एखाद्या श्रमदानातून जेव्हा एखादं कार्य उभं करतो ना, तेव्हा त्याच्यामागे एखादी घोषणा देत असतो किंवा एकमेकाला जोर चढावं म्हणून काहीतरी एकमेकाचा उद्घोष करत असतो. या ठिकाणी म्हणतायत, सेतू बांधा रे सागरी, सेतू बांधा रे सागरी, सियावर रामचंद्र की जय. पण आता मुलं माजवत आहेत, मनामनाचे सेतू उभारण्याचं हे गाणं आपल्यालाही मनामध्ये रुजवून ठेवायला हरकत नाही. Thank you.
मला वाटतं या वादनासाठी संयोजनासाठी आणि सात संघासाठी पुन्हा एकदा टाळ्या झाल्या पाहिजेत।